अधिकारियों ने नागपुर समधार प्रन्यास द्वारा नई गुंठेवारी योजना लागू कर लगभग 1,75,000 भूखंडों को नियमित करने का काम शुरू कर दिया है। योजना वर्ष 2001 में लागू की गई थी, फिर फर्जी स्टैम्प पेपर की मदद से नागपुर रिफॉर्म ट्रस्ट के अधिकारियों ने लाखों प्लॉटों को नियमित कर दिया। ऐसे कई भ्रष्टाचार के मामले नागपुर सुधार प्रन्यास में हो रहे हैं। ये सभी भ्रष्टाचारों को नष्ट करने की मांग आज पत्र परिषद के दौरान जय जवान जय किसान संगठन के द्वारा राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से की है। इस दौरान प्रशांत पवार बोले, इस तरह तत्कालीन नागपुर रिफॉर्म ट्रस्ट के कई अधिकारी करोड़ों रुपए की संपत्ति के मालिक बन गए हैं। अब एक बार फिर वही मौका नागपुर सुधार प्रन्यास के पदाधिकारियों को मिला है। यह अत्यंत चिंता का विषय है कि नए 1,75,000 भूखंडों के नियमितीकरण के लिए आवेदन प्राप्त हुए हैं, जबकि शहर की सीमा यथावत है। महत्वपूर्ण बात यह है कि सरकारी जमीन और यूएलसी की जमीन पर भी कई लोगों ने कब्जा कर लिया है और अधिकारियों की मिलीभगत से जमीन को नियमित करने की प्रक्रिया चल रही है। जैसा कि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इस मामले से अवगत होने से उन्होंने एनआईटी बर्खास्त की थी, लेकिन महाविकास अघाड़ी सरकार ने पुनः कार्यान्वित किया था, जिस कारण शहर के नागरिकों को काफी तकलीफों का सामना करना पड़ रहा है। इसे देखते हुए फडणवीस नागपुर सुधार प्रन्यास को बर्खास्त करे, ऐसी मांग आज आयोजित पत्र परिषद के दौरान की गई है। जय किसान मार्फत नागपुर सुधार प्रन्यास की गुंटेवारी नियमितीकरण योजना ही अधिकाऱ्यांची भ्रष्टाचाराची योजना है असं म्हणणं आहे। कारण की आम्ही एक वर्ष पहिले जेव्हा हे सांगितलं होतं की इथे लाखो भूखंड अनियमित आहेत, हे भूखंड कोणाचे आहेत याची ऑडिट याचं ऑडिट व्हायला पाहिजे अशी आमची मागणी होती। आज नागपूर चेअरमन एनआयटीच्या चेअरमननी स्वतः हे सांगितलं, 1,75,000 भूखंड हे गुंठेवारी योजनेअंतर्गत कार्यान्वित झाली होती। आमचं म्हणणं आहे ते खोटे स्टॅम्प पेपर, खोटे डॉक्युमेंट आणि एनआयटीच्या अधिकाऱ्यांचे याच्यामध्ये करोडो रुपयाचे भूखंड आहे, जे वेगवेगळ्याच्या नावावर घेतलेले आहे, जे त्यावेळेस जे प्लॉट वगैरे सँक्शन करायचे त्याच्यात स्वतःचे भूखंड ठेवून घ्यायचे, आता ते रेग्युलर करण्याकरता म्हणून हे 1,75,000 भूखंड नियमित करण्याचं नागपूरच्या एनआयटीच्या चेअरमनची मागणी। पण याच्यामध्ये ग्राउंड आहेत, याच्यामध्ये हॉस्पिटलसाठी रिझर्वेशनमध्ये असलेली जागा आहे, महसूलची जागा आहे, म्हणजे म्हणण्याचा अर्थ सरकारच्या जागेवर ज्या ज्या लोकांनी अनधिकृत काय म्हणतात त्याला कब्जा केलेला आहे, ते भूखंड नियमित करण्याचं काम एनआयटीचे चेअरमन करून राहिले। कारण की त्याच्यामध्ये यांना करोडो रुपये मिळणार आहे। आमची अशी मागणी आहे की बा आम्ही त्यावेळेस म्हटलं होतं, या सगळ्या 1,75,000 भूखंड हे कोणाचे आहेत याचं पहिले ऑडिट व्हायला पाहिजे। आज यांनी 5,000 रुपये जमा केले, तेव्हापासून त्यांनी काही केलं नाही, पण ज्या ज्या लोकांनी 5,000 रुपये जमा केले त्यांना नोटिसा पाठवून आता त्यांना त्रास देऊन राहिले की तुमचा भूखंड नियमित करायचा का, म्हणजे ते 5,000 रुपये लिगल घेतले आणि 5,00,000 आता अनधिकृत घेतील, म्हणजे भ्रष्टाचाराच्या माध्यम। म्हणून आमची अशी मागणी आहे का एनआयटीच्या जेवढे कोणते ऑफिसर आहेत त्यांची एक तर तिथून ताबडतोब बदली करावी आणि हे जे 1,75,000 भूखंड आहे याची प्रॉपर्टी ऑडिट करावं अशी जय जवान जय किसानची मागणी आहे। सगळ्यात महत्त्वाचं नागपूरच्या जनतेला एनआयटीच्या माध्यमातून जो त्रास होऊन राहिला, जे नियमितीकरण करण्याचा त्रास होता, मी तुमच्या या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून नागपूरच्या जनतेला आवाहन करतो की त्यांनी जय जवान जय किसानच्या ऑफिसमध्ये यावं, त्यांची कंप्लेंट करावी, आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ। हे कमीत कमी 10,000 करोडच्या वरचं भ्रष्टाचार आहे। आज एका फाईलची किंमत 5,00,000 रुपये असं लोक म्हणतात, पण आम्हाला माहीत आहे हे 10,00,000 रुपये घेतात, 2,00,000 फाईलचा तुम्ही विचार करा किती असेल। इन मुद्दों के साथ ही जय जवान जय किसान संगठन की मांगे अगर पूरी नहीं होती है तो संगठन द्वारा तीव्र आंदोलन किया जाएगा, ऐसी जानकारी प्रशांत पवार द्वारा दी गई है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज नागपुर।